विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। शेवटचे 10 दिवस उरलेत असं मी थंबनेल मध्ये पण दिले आणि त्याच्यापुढे क्वेश्चन मार्क आहेत। हे काय माहिती आहे का की बऱ्याच मुलांना असं वाटतंय अजून की सीईटीचा डेट पोस्टपोन होतील। आता होतील का असं जर विचारलं कोणाला तर त्यांची कारण आहेत की शिक्षण मंत्रीच नाही आहेत, मग त्यांच्या सहीशिवाय काही होणारच नाही आहे, मग अजून शिक्षण मंत्री येणार नवीन जे येतील ते, मग पुढे ते प्रोसेस होणार आणि मग सीईटी पोस्टपोन होणार। ही स्वप्न बघूच नका, होणार का नाही कोणालाच माहीत नाही आहे, लक्षात घ्या। पण हे कोणाला वाटतंय माहिती आहे का, ज्यांचा अभ्यास अजून देखील परफेक्ट नाही आहे असं ज्याला वाटतंय त्याला असं वाटतं की अजून एक्झाम थोडी पोस्टपोन व्हायला पाहिजे, पोस्टपोन। पण मेन पॉईंट काय मी तुम्हाला सांगतो, बघा मेन काय डिस्कस करायचं मला, मॉक टेस्ट द्यायला मुलांनी सुरुवात केलेली आहे। काहींचा स्कोर 60+ आहेत, काहींचा स्कोर 80+ रेंजमध्ये, काहींचा स्कोर 90, काहींचा स्कोर 100, 110, अगदी काही मुलांचा स्कोर 180 होतोय। ओके, मला एक सांगायचं आहे तुम्हाला, 60 ज्याचा स्कोर झालाय ना तो बिलकुल खुश नाही आहे, आणि ज्याचा 180 झालाय ना तो देखील खुश नाही आहे, हे बघतोय मी। हा चुकतंय मुलांचं इथं। आता मला सांगा, ह्याच्या 3 times याचा स्कोर आहे बरोबर ना, तिप्पट, तरी देखील हा नाराज आहे। तो काय म्हणतो, माझ्या झाल्या सिली मिस्टेक। आता हा जो वर्ड आहे ना तो लक्षातच ठेवा, इथून इथपर्यंत ज्यांचा स्कोर आहे सगळ्यांच्या सिली मिस्टेक होत आहेत। 180 वाल्याचे पण 4 to 5 प्रश्न चुकत आहेत, मग ते असं वाटतं की हातातले मार्क घालवत आहेत। 190 पडले असते ना आपण पडले 180, 90-80 पडले असते मार्क पण पडत आहेत 60। मग या सिली मिस्टेक म्हणजे नक्की आहेत तरी काय, खूप मोठ्या सिली मिस्टेक आहेत। म्हणजे जस्ट एक मी एक्झाम्पल देतो तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या, आन्सर सोडवलं आलं 1/2। ओके, मग तो क्वेश्चन आहे ना अटेम्प्टच केला जात नाही, कारण ऑप्शनमध्ये 1/2 नाही आहे। पण नीट विचार केला बघितलं तर ऑप्शनमध्ये 4/8 असतं, आता 4/8 म्हणजेच 1/2 झालं, मिस्टेक झाली। आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगू का, हे एक जाऊ दे छोटंसं उदाहरण होतं म्हणून, आपण गडबडीत चुका होत आहेत, सिम्पल चुका होत आहेत। आता √6.4 ची व्हॅल्यू किती, काल माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये 11th standardची जी नवीन मुलं आहेत ना, एकालाही या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, सगळ्यांनी आन्सर दिलं 0.8। आता तुमच्यापैकी ज्यांना वाटतं ना याचा आन्सर 0.8 आहे ना, चुकलंय बळान होतं। इव्हन तुम्हाला गंमत सांगतो, काल एक पालक आले होते 9th standardसाठी, त्यांच्या मुलाला पण मी जेव्हा विचारलं 6.4 स्क्वेअर रूट किती, नाही सांगता आलं। पालक म्हणले, अरे सेकंदच सांगायचं 0.8, आता मला बोलताच आलं नाही, तर पालकांना काय सांगायचं, ह्याचं स्क्वेअर रूट 0.8 नाही, वेगळा आन्सर येतो, तुम्ही विचार करा। मग ह्याचे सिली मिस्टेक का होत आहेत तुमच्या, ओके, घाई गडबड नाही, बिलकुल नाही आहे, वेळ आहे तुमच्याकडं, सगळे क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करत नाही आहे बाळांनो। सिली मिस्टेक का माहिती आहे का, प्रॅक्टिस तुमची कमी पडली। मग आता मला सांगा, शेवटच्या 10 दिवसात करायचं काय, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं आहे, तुमचा जो स्कोर होईल ना ठीक आहे, याच टेस्टमध्ये झाला आहे तुमचा 90, हां प्रत्येक वेळेस तुमचा ग्राफ अपवर्ड पाहिजे मी मान्य करतो, पण एक टेस्ट आणि दुसऱ्या टेस्टचा काही संबंध नसतो, तुम्हाला मी अगोदर पण या गोष्टी सांगितल्यात। मग काही टेस्टमध्ये तुमचा स्कोर एकदम चांगला येईल आणि अवघड पेपरमध्ये कमी पण येऊ शकतो। ओके, पेपर जेवढा टफ असेल त्या शिफ्टला कमी मार्काला जास्त पर्सेंटाइल मिळतील। सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत, बऱ्याच वेळा तुम्हाला सांगून झालेत। ओके, एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, एकदम व्यवस्थित ही गोष्ट ऐकायची आहे। काय माहिती आहे का, माझ्याकडे एक स्टुडंट आहे 11th स्टँडर्डला, तो जेव्हा माझ्या ॲडमिशनला आला होता 2 to 3 महिन्यापूर्वी, ओके, 10th ची एक्झाम झाल्या झाल्या तो माझ्याकडे आला होता, तेव्हा त्याची बहीण म्हणाली होती, ती JEEची प्रिपरेशन करत होती आणि विदाऊट एनी कोचिंग क्लासेस घरी प्रॉपर तयारी करत होती। माझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर तिनं पटकन दिलं, याचा अर्थ तिची तयारी चांगली होती, ऑर्गॅनिक असू दे इनऑर्गॅनिक काही कुठलाही फॉर्म्युला विचारला ती पटकन सांगत होती। काल मला क्षणभर आठवलं, अरे फर्स्ट अटेम्प्टचा स्कोर काय झाला ते तर विचारूया, म्हणजे जेव्हा मी त्या मुलाला विचारलं तो म्हणला 76%, धक्का बसला। मी विचारलं काय झालं, तर त्यानं काय सांगितलं नीट ऐका, तिचा अभ्यास झाला होता, तिनं मॉक टेस्ट पण बऱ्यापैकी दिल्या होत्या घरी, पण जशी एक्झाम जवळजवळ आली, मेन अटेम्प्ट पहिला अटेम्प्ट, तसं टेन्शन क्रिएट होत गेलं, तिनंच बनवलं ते तणाव, पेपर अवघड सोपा कसं होईल, काय आठवेल का, हा मुलांचा प्रश्न आहे की मला एक्झाममध्ये आठवेल का, आणि का नाही आठवणार असा विचार करा ना, का नाही आठवणार, सगळ्या गोष्टी आठवतात, मन विचलित होऊन द्यायचं नाही, बिलकुल होऊन द्यायचं नाही, मन स्थिर ठेवायचं। सुरुवातीची 10 मिनिटं खूप इम्पॉर्टंट आहेत, इथं ज्याचं मन शांत राहील
त्याचं कॉन्सन्ट्रेशन कंटिन्यू तसंच काय म्हणूया आपण व्यवस्थित राहील, न घाबरता तो केमिस्ट्री परफेक्ट अटेम्प्ट करेल, तो फिजिक्स पण अटेम्प्ट करणारच आहे रे. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीनंतर लगेच मॅथ्स अटेम्प्ट करायचं आहे. ओके, आणि मी एक ऑब्झर्व काय केलं बघा की मुलं बऱ्याच वेळा फिजिक्स केमिस्ट्री नंतर मॅथ्सकडे शिफ्ट करायचा प्रयत्न करतायत. गेल्या वर्षी पण झालंय. पण जर तुम्ही मॅथ्सचा पेपर ओपन करायचा प्रयत्न केला स्टार्टलाच तर होतो ओपन, पण त्याच वेळेस फिजिक्स केमिस्ट्री ऑटो सबमिट होतोय हे पण लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा फिजिक्स केमिस्ट्रीच ओपन करायचं आहे, चुकून देखील मॅथ्सकडे जाऊ नका. मग मॉक टेस्ट न्यायची तुम्हाला प्रॅक्टिस व्हायला लागले. आता होतं काय की या मंथ एंडपर्यंत मॉक टेस्ट द्या आणि जुलैच्या सॉरी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जे एक आठवडाभर तुम्हाला वेळ मिळणार आहे त्यात फक्त आणि फक्त रिव्हिजन करायची, तर कुठल्याही एक्स्ट्रा मॉक टेस्ट द्यायची काही गरज नाही आहे हे लक्षात घ्या. शेवटची मोमेंट आलेली आहे. इथं रिव्हिजन टेस्ट या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली करताय, मग एवढं सगळं केलं आहे, 2 वर्ष चांगला अभ्यास केला आहे, कशाला टेन्शन. तब्येत सांभाळा, जास्त जागरण करू नका. ओके, माझ्यावर थोडासा लोड आहे, प्रचंड लोड आहे, पण मी आहे तुमच्यावर नेहमीच, लक्षात घ्या. ओके, आणि मला सांगताना आनंद होतो आहे की बरेचसे माझ्याकडं ॲडमिशनचे झालेत ना 11th स्टँडर्डला, आणि केवळ हे यूट्यूबमुळं झालेत, त्यामुळे यूट्यूबचं मला आभार मानायचंच आहे. सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही चांगला अभ्यास करताय, पण ह्याच्यानंतरची जी गोष्ट आहे काउन्सिलिंग, यावेळेस पण आम्ही तुम्हाला मदत करणार आहे. आमची पूर्ण टीमच आहे, मी आहे, यश दादा आहे, अजून भरपूर चॅनल्स आहेत, सगळ्यांची लिस्ट तुमच्याकडे मी ऑलरेडी बऱ्याच वेळा प्रोव्हाइड केली आहे. पण आता काय माहिती आहे का, मन शांत ठेवून रिव्हिजन करणं होतं आहे का या स्टेजला. माझ्या गेल्या कितीतरी वर्षाचा अनुभव आपण सांगतोय, लास्ट मोमेंटला मुलं खरोखर ना अभ्यास बंदच करतायत. हां का, स्कोर इम्प्रूव्ह होईना झाला आहे. ओके, किती टेस्ट दिल्या तर 80s पडत आहेत. अरे पण या टेस्टमध्ये जे तुम्ही मार्क पाडताय ना त्याच्यापेक्षा CET एक्झाम नक्की सोपी असते. सिरियसली बरं का, डिफिकल्टी लेवल कमीच असते. फक्त तेच तुम्ही रडत बसला तर मला सांगा त्या मानसिकतेत काय रिव्हिजन करणार आहे तुम्ही? काहीच नाही, माझं जेवढं झालं आहे तेवढं मी रिवाईज करणार, हाच ॲटिट्यूड ठेवा. 2 टॉपिक राहिले तर राहू दे, त्याचा विचार करू नका. ओके, सगळेच प्रश्न सोपे येणार आहेत का CET रे? नाही ना, काही प्रश्न अवघड असणार आहेत ना, लेंदी क्वेश्चन्स असणार आहेत, टाईम कन्झ्युमिंग क्वेश्चन देणार आहेत, ते ट्रिकी क्वेश्चन असणार आहेत. स्किप करा इनिशियली, वेळ मिळाला तर सॉल्व्ह करा. ओके, आणि काही झालं तर मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे, सॉलिड स्टेट असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, AC सर्किट, ट्रान्सफॉर्मर त्यातला पॉईंट आहे, त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक, आता जे आहे ना बेसिक ट्रिग्नॉमेट्री, हे तुम्हाला सगळं पुढे इंजिनिअरिंगला लागणारच आहे. आणि तुमच्या पुढं खरोखर उज्ज्वल भविष्य आहे. ओके, CS सारखी ब्रांच आहे जिथं पटकन तुम्हाला पॅकेजेस मिळत आहेत. पण मी तुम्हाला पुन्हा सांगेल, आवड ओळखा, करा व्यवस्थित सगळी गोष्ट, ठीक आहे. मी आता थांबवतो हा व्हिडिओ, लक्षात घ्या, तुम्हाला तुमची प्रॉपर रिव्हिजन करायचे. मुलं विचारणार कशी रिव्हिजन केली पाहिजे, तर मी पुन्हा सांगतो आहे, स्टार्टपासून तुम्ही नोट्स काढलेत ना त्याच रिवाईज करा. मला एक सांगताना आनंद होतो आहे बरं का, मॅड अशी बरेचसे स्टुडंट आहेत, जास्त करून मुली आहेत, मुलं पण आहेत, की ज्यांनी त्यांच्या नोट्स प्रॉपर काढलेत. मग बऱ्याच वेळा बघितलं मी ह्या मुलांच्या वयात दुसरी मुलं वापरतात नोट्स काढ, फोटो काढतायत, PDF करतायत, असं नका करू. निदान अजून तरी, अरे एका टॉपिकचे फॉर्म्युले लिहायला किती वेळ लागतोय? असे फिजिक्सचे 24 टॉपिक आहेत 11th 12th म्हणून, एक एक घ्या ना टॉपिक एका वेळेस, दिवसातून 4-5 टॉपिक कम्प्लीट करा ना, मग ह्या 10 दिवसात सगळं. आणि केमिस्ट्रीत कुठे एवढे फॉर्म्युले आहेत, सॉलिड स्टेटमध्ये कुठं फॉर्म्युले आहेत? सॉलिड स्टेट म्हणलं ना सांगू का, डेन्सिटी, ओके, पॅकिंग इफिशियन्सी, ओके, व्हॉइड्सचे प्रॉब्लेम चालं ना, आणि ॲटॉमिक रेडियस आणि एज लेंथ, हाच फॉर्म्युला कायम असतो लक्षात घ्या. एज लेंथ दिली तर ॲटॉमिक रेडियस विचारतायत, ॲटॉमिक रेडियस दिली तर एज लेंथ विचारतात, म्हणजे अशा गोष्टी आहेत. फक्त तुम्हाला की नाही सगळ्या गोष्टी एकदा रिवाईज करायच्यात. आता थर्मोडायनॅमिक्समध्ये न्यूमेरिकल्स जास्त आहेत बरं का, पण केमिकल कायनेटिक्स एकदम इझी आहेत. प्लीज तुम्ही एक माझ्या आपल्या यूट्यूब चॅनलवर हुडका नाही, थर्मोडायनॅमिक्सचे सगळे व्हिडिओ आहेत. केमिकल कायनेटिक्सचे एकदम सिम्पल मेथडमध्ये मी ते घेतलं आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंडची पूर्ण सेरीज आहे लक्षात घ्या. ओके, मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कराव्यात अशी माझी अपेक्षा आहे. तुमचा कितीही स्कोअर होऊ दे, फायनल स्कोअर त्याच्यावर जेही जे तुमचं पर्सेंटाईल तुम्हाला मिळेल त्यातून चांगल्यात चांगलं कॉलेज मिळवायचं तुम्ही प्रयत्न करायचा आहे. ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांनी TFWS थ्रूच ॲडमिशन मिळवायचा प्रयत्न केला तर फार छान होईल. ओके, पण अशा वेळेस ना डिसिजन खूप इम्पॉर्टंट ठरतं बरं का, म्हणजे नक्की कोणतं कॉलेज हे ते जस्ट सांगतो की काही कॉलेज सारख्या नावाचे असतात.
ओके पण त्यातला एक ओरिजिनल असतो, ओरिजिनल म्हणजे जुनं ज्याला मेरिट खूप हाय असतं, आणि दुसरं त्याच नावाचं एकदम नवीन कॉलेज पण असू शकतं. बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यामुळे काउन्सिलिंगला आम्ही तुम्हाला हेल्प नक्की करू, लक्षात घ्या. मग आता व्हिडिओच्या शेवटी पुन्हा सांगतो आहे, आता बघितला आहे व्हिडिओ, तुम्हाला कळायलं काय करायचं आहे, रिवाईज करा. बाकीच्या कुठल्या गोष्टीत एक्झाम पोस्टपोन या गोष्टीत पडूच नका तुम्ही. ओके झाली, आम्हाला सांगा कधीतरी एक्झाम होणारच आहे ना, द्यावी लागणारच आहे ना, मग कशा लवकर हे करायचं आहे. ठीक आहे, मग ऑल द बेस्ट, धन्यवाद.